हेलो डियर स्टूडेंट्स, इन यस्टरडे लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट द एक्सपेरिमेंट टू प्रूव डीएनए एज अ जेनेटिक मटेरियल। आपण मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर डीएनए प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करतो हे आपण बघितलं। डीएनए जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो यासाठी काही एक्सपेरिमेंट सेट केले डिफरंट सायंटिस्टने, त्यामध्ये आपण बघितलं पहिला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, फ्रेडरिक ग्रिफिथ ज्यांनी 1928 एक एक्सपेरिमेंट रन केला, कोणावरती ऑन अल्बिनोमाइस, वियर दे यूज एक आर टाइप ऑफ स्ट्रेन एंड वन एस टाइप ऑफ स्ट्रेन ऑफ स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, एक व्हिरुलंट स्ट्रेन एक नॉन व्हिरुलंट स्ट्रेन, आणि त्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा व्हिरुलंट स्ट्रेन इंजेक्ट केलं माईसची डेथ होते, नॉन व्हिरुलंट इंजेक्ट केला डेथ माईस सर्वाईव्ह करतो, बट त्यांचं जर कॉम्बिनेशन केलं हिट क्यू एस टाईप ऑफ स्ट्रेन अँड आर टाईप ऑफ स्ट्रेन, देन एस टाईप ऑफ स्ट्रेन त्यांनी आयसोलेट केला, आणि एक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, वेदर इट इज डीएनए आरएनए प्रोटीन जे पण काही असू शकते, पण एका सेलपासून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते, त्या मॉलिक्युलला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणून नाव दिलं। हा त्यांचा बेसिक एक्सपेरिमेंट होता। त्यांच्या एक्सपेरिमेंटला एव्हरी मॅक्लॉड मॅककार्टी या तिघा कॉन्ट्रीब्युटरनी परत एक्सटेंड केले, किंवा त्यांनी जो ग्रुपिंग एक्सपेरिमेंट रन केला आहे त्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे की जो खरोखर ट्रान्सफर होतो एका सेलपासून, की जो आर टाईप ऑफ सेल्सला एस टाईप ऑफ सेल्समध्ये ट्रान्सफर करतो, म्हणजे नॉन व्हिरुलंट स्ट्रेनला व्हिरुलंट स्ट्रेनमध्ये तो ट्रान्सफॉर्म करत आहे, त्याच्यामध्ये चेंजेस येत आहे, मॉडिफिकेशन होत आहे। मग त्यांनी एक एक्सपेरिमेंट रन केला, त्यांनाही माहीत नव्हतं की बा प्रोटीन कोट आहे, सॉरी कॅप्सुलर बॅक्टेरिया आहे, म्हणून कॅप्सूल फॉर्मिंग बॅक्टेरिया किंवा कॅप्सूलमध्ये जे कंपोजिशन असेल ते पॉलिसॅक्राइड्सचं असेल, तर ते सुद्धा जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा त्याला मॉडिफाय करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल, किंवा सेल्युलर प्रोटीन्स असतील, किंवा सेलमध्ये प्रेझेंट असणारा आरएनए असू शकते, किंवा डीएनए असू शकते। म्हणून त्यांनी काय केलं, या वेगवेगळ्या कंपोनंटचा एस टाईप ऑफ सेलचं प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट तयार केला, पॉलिसॅक्राइडचं एक सेपरेट एक्स्ट्रॅक्ट, प्युअर एक्स्ट्रॅक्ट एस टाईप सेलचा, प्रोटीनचं प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट एस टाईप सेलचा, आरएनएचा आणि डीएनएचा प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट घेतला, त्यांच्यासोबत या वेगवेगळ्या कंपोनंट्सला डिग्रेड करणारा किंवा त्यांच्यावरती ॲक्ट होणारे वेगवेगळे एन्झाईम्स घेतले त्यांनी, जसे की पॉलिसॅकराइड ॲक्ट होणारा एन्झाईम्स घेतला, प्रोटीनवरती ॲक्ट होणारा एन्झाईम, डीएनएवरती ॲक्ट होणारा एन्झाईम आणि आरएनएवरती ॲक्ट होणारा एन्झाईम, त्यांना ब्रेकडाऊन करणारा एन्झाईम, त्या मिक्सचरसोबत लाईव्ह फॉर्म्स ऑफ आर सेल्स त्यांनी मिक्सअप केल्या, आर सेल्स जे की नॉन व्हिरुलंट आहे नॉन कॅप्सुलेटेड आहे, त्यांना त्यांचं मिक्सर तयार केलं आणि ते परत इंजेक्ट केलं बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा कॉलनी त्यांच्या बघितलं प्लेटवरती काय होतं त्यांनी, तर त्यांना असं लक्षात आलं की ज्या प्युअर एक्स्ट्रॅक्टला किंवा प्युअर एक्स्ट्रॅक्ट ऑफ डीएनए विच इज ट्रीटेड बाय द एन्झाईम विच डिग्रेड डीएनए, डीएनएचे एन्झाईम ज्याला ज्याची ट्रीटमेंट दिली होती, त्या एकाच याच्यावरती त्यांना सेल्स मिळाल्या नाही कुठे, हा एक्सपेरिमेंट होता। या ठिकाणी त्यांनी एस टाईप ऑफ सेल इथे काय त्यांनी प्रोटीनचं की प्रोटीन ब्रेकडाऊन करणारी ट्रीटमेंट दिली, प्रोटीन एन्झाईम त्यांनी एस टाईप सेल्स मिळाले, म्हणजे प्रोटीन कॅरी करतच नाही इन्फॉर्मेशन, आरएनएची ट्रीटमेंट दिली आरएनए ब्रेकडाऊन होण्यासाठी, तरी पण एस टाईपच्या सेल मिळाल्या, म्हणजे आरएनए सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी किंवा मॉडिफिकेशनसाठी, बट वेन दे ट्रीटेड दॅट प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट विथ डीएनए एन्झाईम दे ऑब्झर्व दॅट देअर इज नो ग्रोथ ऑफ एस टाईप ऑफ पॉलिमर्स, म्हणजेच डीएनए किंवा डीएनएस हा एक फॅक्टर आहे की जो एस टाईप ऑफ सेल्सला सॉरी आर टाईप ऑफ सेल्सला एस टाईपमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, किंवा हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो। एव्हरी मॅक्लॉड मॅककार्टी एक्सपेरिमेंटने हा इव्हिडन्स दिला किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्यासाठी डीएनएचा महत्त्वाचा रोल आहे। अपार्ट फ्रॉम दॅट अनदर सायंटिस्ट विज हार्शे अँड चेज यांनी त्यापेक्षा थर्ड लेवलचा एक्सपेरिमेंट केला, ग्रिफिथचा प्रायमरी लेवलचा एक्सपेरिमेंट होता, तो सांगू शकला नाही कुठलं डीएनए आरएनए प्रोटीन काय माहीत नाही, पण एव्हरी मॅक्लॉडनी प्रूव्ह केलं एक्सपेरिमेंटने की डीएनएच्या एक्स्ट्रॅक्टला जर आपण ट्रीटमेंट दिली, डीएनए जर आपण ब्रेकडाऊन केला, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होण्याचे आपण जी प्रोसेस आहे ती ब्लॉक करू शकतो, म्हणजेच डीएनए रिस्पॉन्सिबल आहे। ठीक आहे, आता त्याच धर्तीवरती किंवा त्याच बेसवरती हार्शे अँड चेजने अनदर एक्सपेरिमेंट सेट केला, त्यांनी पकडलं जर ठीक आहे डीएनए जर रिस्पॉन्सिबल आहे ट्रान्सफॉर्मेशनसाठी, तर आपण खरोखर ते ट्रान्सफॉर्म करतो का ते आपण बघूया की अजून कुठला फॅक्टर आहे। म्हणून त्यांनी काय केलं, डीएनए बेसिकली प्रेझेंट असतो कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये, आणि डीएनएचं स्ट्रक्चर किंवा कंपोजिशन आपल्याला माहिती आहे, डीएनए इज मेड फ्रॉम
फॉस्फोरिक ऍसिड किंवा फॉस्फेट, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसिस. आणि यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे? कार्बन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांच्या सेलमध्ये प्रोटीन सुद्धा असतात. प्रोटीन कशापासून बनलेले आहे? अमायनो ऍसिडपासून. अमायनो ऍसिडमध्ये नायट्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन, सगळे मॉलिक्युल आहे. पण यांच्यामध्ये डिफरन्शिएटिंग फॅक्टर कोणता आहे? प्रोटीनमध्ये फॉस्फरस मॉलिक्युल नसतो, त्यांच्यामध्ये सल्फर मॉलिक्युल प्रेझेंट असतो. दोन्ही ठिकाणी प्रोटीन आणि डीएनएमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन कॉमन आहे. प्रोटीनमध्ये पण आहे, डीएनए स्ट्रक्चरमध्ये पण आहे. बट इन केस ऑफ प्रोटीन देअर इज ऑब्सेन्स ऑफ फॉस्फरस, व्हाईल इन केस ऑफ डीएनए किंवा कमी प्रमाणामध्ये राहील. इन केस ऑफ डीएनए सल्फर त्यामध्ये ऑब्सेंट आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी काय पकडलं किंवा हे जे डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे यांना जर आपण मॉडिफाय केलं किंवा यांच्यामध्ये जर आयडेंटिफाय होईल असं जर आपण फॅक्टर पकडला तर आपल्याला एक्झॅक्ट कळून जाईल किंवा कुठला मॉलिक्युल ट्रान्सफॉर्म होत आहे किंवा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कुठला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट सेट केला. त्यांनी यूज केले या ठिकाणी बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजला इट इज अ टाईप ऑफ व्हायरसेस विच किल बॅक्टेरिया. बॅक्टेरियावरती सर्वाईव्ह होणारे किंवा त्या नॉर्मली लँग्वेजमध्ये असं म्हटलं जातं दे आर बॅक्टेरिया इटर. बॅक्टेरियोफेजला दे सेट अँड एक्सपेरिमेंट विथ बॅक्टेरियोफेजेस. बॅक्टेरियोफेज व्हायरस आहे आणि बॅक्टेरिया इटर म्हणून त्यांना आपण संबोधतो किंवा ते बॅक्टेरियावरती सर्व्हाईव्ह करतात. त्यांच्या थ्रूच त्यांची मल्टिप्लिकेशनची प्रोसेस ते कॅरी आउट करतात बॅक्टेरियाच्या थ्रू. बॅक्टेरियोफेजेस पार्टिकल्स आर कंपोज ऑफ प्रोटीन कोट अँड डी एन ए. जेव्हा स्ट्रक्चर बघू त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच कळतं की त्यांचे एक प्रोटीन कोट असतो आणि त्यांचं जेनेटिक मटेरियल असतं जेनेटिक डी एन ए ऑर आर एन ए. ठीक आहे, तर प्रोटीन कोट, प्रोटीनमध्ये काय असू शकते? मेजॉरिटी सल्फर. आणि डीएनए किंवा न्युक्लिअर मटेरियल वेदर इट डीएनए और आर एन ए त्यांच्यामध्ये काय असणार? प्रेझेंट फॉस्फेट. म्हणून या दोन मॉलिक्युलला डिफाईन करून यांनी एक एक्सपेरिमेंट सेट केला. ऑन अटॅचमेंट ऑफ फेज पेनिट्रेट समथिंग इन टू होस्ट सेल आयदर इट इज डीएनए और प्रोटीन. बॅक्टेरियोफेजची लाईफ सायकल आहे की तो त्या चार पाच फेजमध्ये कॅरी आउट करतो. बॅक्टेरिया फेज आणि बॅक्टेरिया बॅक्टेरियोफेज काय करेल? बॅक्टेरियल सेलला पहिले एक्सटर्नली त्यांना अटॅच करतो. बॅक्टेरियल सेलला बाहेरला त्याने अटॅचमेंट सेट असते त्या ठिकाणी तो अटॅच करतो. नंतर एक एन्झाईम सोडतो बॅक्टेरियोफेज की जो बॅक्टेरियल सेलला एक होल तयार करतो. ठीक आहे, त्या होल थ्रू पेनिट्रेशनची प्रोसेस कॅरी आउट करते. बॅक्टेरियोफेज स्वतःची जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा जेनेटिक मटेरियल जी असेल डी एन ए और आर एन ए त्या होल थ्रू बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे बाहेरचं बॅक्टेरियल जिनोम बॅक्टेरियल सेलमध्ये गेला, सॉरी व्हायरसचा जिनोम बॅक्टेरियल सेलमध्ये गेला. आता बाहेर काय राहिले? फक्त व्हायरल जिनोम किंवा त्याला होस्ट बॉडी म्हणतात. होस्ट बॉडी व्हायरस पार्टिकल्स की जे आपण जेनेटिक मटेरियल नाही, फक्त प्रोटीन कोट आहे त्यामध्ये काहीच नाही, ते काही कामाचं नाही स्ट्रक्चर. ते मग ते जिनोम जो बॅक्टेरियल सेलमध्ये गेला आहे तो बॅक्टेरियल सेलसोबत मल्टिप्लाय होऊन परत व्हायरल पार्टिकल तयार करून बॅक्टेरियल सेलमधून रिलीज होतो. त्या ठिकाणी बॅक्टेरियलच्या सायकल कॅरी आउट केल्या जातात. लायटिक ऑर लायसोलिक सायकल जे असते त्या सायकल थ्रू त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे व्हायरस जेव्हा स्वतःची मेकॅनिझम नाही आहे रिप्लिकेशनचं, मग तो बॅक्टेरियाच्या थ्रू रिप्लिकेट होतो. आणि या प्रोसेसला पकडून हर्षे आणि चेजनी एक एक्सपेरिमेंट रन केला की व्हायरस पार्टिकलमध्ये गेल्या प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल बनलेलं डीएनए किंवा आर एन ए पासून. डीएनए किंवा आर एन एमध्ये प्रेझेंट असतो फॉस्फरस, प्रोटीनमध्ये प्रेझेंट असते सल्फर. या सल्फरला जर आपण आयसोटोप यूज केलं, यामधले एक सल्फर किंवा प्रोटीन कोणता आहे आपण नॉर्मली, तो नॉर्मली जो प्रेझेंट असेल सल्फर किंवा फॉस्फरस, सल्फरसचा नॉर्मली प्रेझेंट असणार. मॉलिक्युलर वेट त्याचं 32 मॉलिक्युलर वेट, ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 16 आणि फॉस्फरसचा आहे मॉलिक्युलर वेट 30 आणि ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 15. हे नॉर्मल प्रेझेंट आहे. मग तो कुठला आहे ते कसं ओळखायचं आपण? म्हणून त्यांनी त्याला आयसोटोप त्यांचे या ठिकाणी यूज केले. ऑन प्रोटीन कंटेन सल्फर, प्रोटीन सल्फर अमायनो ऍसिडमध्ये किंवा सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड असतात म्हणून सल्फर प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतो. म्हणून सल्फर दे यूज रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप ऑफ सल्फर. सल्फरचा नॉर्मली मॉलिक्युलर वेट किती घेतला आपण? 32 आणि ॲटॉमिक नंबर काय आहे त्याचा 16. ॲटॉमिक नंबर काय आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि ॲटॉमिक वेटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स सगळ्यांची जी संख्या असेल ती ॲटॉमिक वेटमध्ये घेतो आपण. तर त्या ठिकाणी फक्त चेंजेस होतात न्यूट्रॉनच्या नंबरमध्ये.
35 आयसोटोपची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. इट इज त्याचमध्ये सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक वेट नंबर. फक्त सल्फरचा त्यांनी आयसोटोप यूज केला, ज्या ठिकाणी 32 ॲटॉमिक वेट होता त्या ठिकाणी त्यांनी 35 ॲटॉमिक वेट असणारा सल्फर मॉलिक्युल घेतला, जो रेडिओलॉजिकली ॲक्टिव्ह आहे किंवा रेडिओ लेबल आहे असं बघू त्याला आपण. अँड डीएनए कंटेन फॉस्फेट, बॅकबोनस डीएनए फॉस्फेटपासून बनलेला आहे. हेन्स दे यूज रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फेट हॅविंग मॉलिक्युलर वेट 32. नॉर्मली जो फॉस्फरस असतो त्याचं मॉलिक्युलर वेट असतं 30, ठीक आहे. या ठिकाणी 32 घेतला, म्हणजे जो नॉर्मली सेलमध्ये याच्या व्यतिरिक्त जो दुसरा फॉस्फरस असेल तो 30 मॉलिक्युलर वेट असणार आहे, आणि फॉस्फरस जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे आपण जो ॲड केला आहे त्यामध्ये तो 32 आहे, म्हणजे नॉर्मली सेलमध्ये असणारा आणि आपण जो ॲडिशनली ॲड केला आहे तो डिफरन्शिएट करता येईल आपल्याला की 32 आपण टाकलेला आहे रेडिओ लेवल आहे आणि नॉर्मली प्रेझेंट आहे सेलमधला तो नॅचरली प्रेझेंट आहे, कोणता कुठे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. आणि सेम सल्फरमध्ये नॉर्मली प्रोटीनमध्ये जो प्रेझेंट असणार आहे तो 32 मॉलिक्युलर वेटचा ॲटॉमिक वेटचा सल्फर आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह आपण जो केला तो 35 आहे, म्हणजे कुठला आपण टाकलेला मल्टिप्लाय झाला आहे किंवा त्या सेलमध्ये जो कोणता आला आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी ही टेक्निक त्यांनी यूज केली. किंवा सरळ आपल्याला आपल्याला एक युनिफॉर्म डिफाईन करतो आपण किंवा एखाद्या स्कूलचा, चार स्कूल आपण एकत्र आल्या, सगळे स्टुडंट्स आहेत, एक गर्ल्स आणि बॉईज आहेत, युनिफॉर्म सारखाच असू शकतो सगळ्यांचा. त्यांना लेबलिंग केलं आहे आपण, एकाला आपल्या स्कूलचा युनिफॉर्म व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट केला, दुसऱ्याला वेगळा केला, असं सिम्पल आयडेंटिफिकेशन करण्यात केलं, टॅगिंग केल्यासारखं असं पकडलं रेडिओ ॲक्टिव्ह असं त्यांनी यूज केले. दे मिक्स रेडिओ ॲक्टिव्ह फेजेस विथ इकोलाय अँड इन्क्युबेट फॉर फ्यू मिनिट्स. आपण सांगितले बॅक्टेरियो फेजेस हे बॅक्टेरिया इटर आहे, बॅक्टेरियावरतीच ते सर्व्हाइव्ह करतात, म्हणून त्यांनी काय केलं इकोलायच्या कल्चरमध्ये बॅक्टेरियो फेजेस मिक्स केले. ॲज दे मिक्स बॅक्टेरियो फेजेस विथ बॅक्टेरियल कल्चर इकोलाय सोबत जेव्हा ते मिक्स केले, बॅक्टेरियाची प्रॉपर्टी जे सर्व ते बॅक्टेरियल सेलला अटॅच होते. पहिली स्टेप अटॅचमेंट, दुसरी स्टेप त्यांना बाइंडिंग करणं आणि ते एन्झाईम रिलीज करून ते होल तयार करणं, तिसरी पेनिट्रेशन आणि डिटॅचमेंट किंवा मल्टिप्लिकेशनची प्रोसेस. चार पाच स्टेपमध्ये त्यांची लाईफ सायकल क्रिएट होते. ॲज दे इनकॉर्पोरेटेड बॅक्टेरियल फेजेस इन टू कल्चर ऑफ इकोलाय, व्हॉट हॅपन द सस्पेन्शन वॉज काही मिनिटासाठी किंवा तासासाठी त्यांनी ते कल्चर इन्क्युबेट केलं, त्यांना मल्टिप्लाय व्हायला वेळ दिला किंवा प्रोसेस क्रिएट होण्यासाठी त्यांना वेळ दिला. आफ्टर दॅट द सस्पेन्शन वॉज एजिटेटेड, त्यांना शेक केलं किंवा एजिटेशनची प्रोसेस फॉलो केली किंवा सेंट्रीफ्यूज केलं. सेंट्रीफ्यूज किंवा एजिटेशनच्या प्रोसेसमध्ये काय होईल, व्हायरल पार्टिकल जो त्याला अटॅच झालेला आहे तो स्वतःपासून बॅक्टेरियल सेलपासून वेगळा होऊन जाईल, म्हणजे व्हायरल पार्टिकल एकमेकांची अटॅचमेंट झालेली आहे ती ब्रेकडाऊन होऊन जाईल आणि त्यांना वेगळं मिक्सचर त्या ठिकाणी, ज्यांचं मॉलिक्युलर ज्यांचं वजन जास्त आहे ते एकतर सेंट्रीफ्यूजमध्ये सेटल डाऊन होतात आणि जे लाईट वेट असतात ते सुपर नेटमध्ये येतात. त्या प्रोसेसला फॉलो करून त्यांनी त्यांना एजिटेशन आणि सेंट्रीफ्युशनची प्रोसेस केली ॲट हाय स्पीड विच गिव्स बॅक्टेरियल सेल सेटल ॲट द बॉटम ऑफ सेंट्रीफ्यूज ट्यूब. बॅक्टेरियल वेट सेलचं वेट जास्त आहे म्हणून ते त्या सेंट्रीफ्यूज ट्यूबच्या बॉटमला सेटल डाऊन झाला अँड लाईट मटेरियल दॅट इज व्हायरल जिनोम प्रेझेंट इन द सुपर नॅटल. व्हायरल जिनोम जिनोम सॉरी व्हायरल पार्टिकल त्यांचा जिनोम गेला, त्यांचं सेल मॉलिक्युलर वजन त्यांचं वजनच जास्त नाही आहे, ते त्या बॅक्टेरियल सेलपासून सेपरेट झाले आणि ते सुपर नॅटलमध्ये त्यांनी वेगळे सेपरेट आउट करून टाकला. दे फाउंड दॅट मोस्ट रेडिओएक्टिव्ह प्रोटीन, प्रोटीन म्हणजे सल्फर कंटेनिंग, वॉज फाउंड इन सुपर नॅटल. रेडिओएक्टिव्ह प्रोटीन किंवा जो रेडिओएक्टिव्ह सल्फर त्यांनी ॲड केला होता तो कशामध्ये सापडला त्यांना सुपर नॅटलमध्ये. का बरं, कारण तो प्रोटीन कोटमध्ये प्रेझेंट आहे कशाच्या, व्हायरसच्या, आणि व्हायरस कशामध्ये सापडले सुपर नॅटलमध्ये, ठीक आहे. व्हाईल फॉस्फरस विच इज 32 रेडिओ लेबल मेंटेन विद इन द बॅक्टेरियल सेल, बॅक्टेरियल सेलमध्ये त्यांना फॉस्फरस म्हणजे जो रेडिओ लेबल सल्फर आणि फॉस्फरस टाकला होता फॉस्फरस मिळाला त्यांना सेट बॅक्टेरियल पेलेट्समध्ये की जो सेटल डाऊन झाला आहे त्याच्यामध्ये रेडिओ लेबल फॉस्फरस मिळाला आणि सुपर नॅट्रेन जो व्हायरस पार्टिकल सुपरनॅट्रेन एक्स्ट्रॅक्ट केली होती त्यामध्ये त्यांना सल्फर मिळाला. म्हणजेच काय काय एक्सपेरिमेंट त्यांनी रन केला आहे तो आपण बघायच्या मध्ये. या एक्सपेरिमेंटल सेटअप त्यांनी काय घेतलं आहे, रेडिओ लेबल प्रोटीन कोट, प्रोटीन कोट व्हायरसचा पार्ट आहे, त्याला रेडिओ लेबल केलं सल्फर 35. वेन इकोलाय वॉज इन्फेक्टेड विथ टी टू बॅक्टेरियल फेज कंटेनिंग सल्फर 35 प्रोटीन, मोस्ट ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह रिमेन आउटसाइड द होस्ट सेल, म्हणजे सुपर नॅट्रेन. दुसरा रेडिओ लेबल फॉस्फरस घेतला की जो 32 रेडिओ ऍक्टिव्ह लेबल होता आणि यांची रेडिओ ऍक्टिव्ह कुठे मिळाली त्यांना पेलेट्समध्ये. डायग्रॅमॅटिकली बघूया,
दिस इज अ बॅक्टेरियल सेल, ठीक आहे, बेसिक बॅक्टेरियल सेल, त्याचा क्रोमोझोम आणि दुसरे बॅक्टेरियल सेल, ठीक आहे. व्हायरल जीनोम जो आहे, सॉरी व्हायरल पार्टिकल आहे, तो बाहेर ना एक्सटर्नली त्याला अटॅचमेंट होणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस अपेंडेजेस, दिस दिस बॉडी अँड इट इज अ प्रोटीन कोट. दोन स्टेपमध्ये एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला, एका ठिकाणी फॉस्फरस रेडिओ लेबल आहे, दुसऱ्या ठिकाणी सल्फर रेडिओ लेबल आहे. सल्फर प्रेझेंट इन प्रोटीन कोट, सल्फर इथे घेतला आपण, ठीक आहे. प्रोटीन कोट म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ व्हायरल पार्टिकल, म्हणून तो सल्फर या रेड कलरमध्ये जो दाखवला आहे तो सल्फर, तो रेडिओ लेबल आहे, तो एक्सटर्नली अटॅच इथे आहे. आणि इथे फॉस्फरस रेडिओ लेबल आहे, म्हणून तो न्यूक्लिअर मटेरियल आपण व्हायरलचं रेड कलरमध्ये इथे शो केलं. इथे हा फॉस्फरस रेडिओ लेबल आहे, इथे सल्फरस, सॉरी सल्फर रेडिओ लेबल आहे. यांना अटॅचमेंटसाठी आपण वेळ दिला, इकोलायसोबत काय व्हायरल पार्टिकल आपण थोड्या वेळासाठी त्यांना इन्क्युबेशन दिलं. काय होईल, या व्हायरल पार्टिकल इथे होत तयार करून एक एन्झाईम सोडतं, ज्यामुळे बॅक्टेरियल सेलला त्यांची एंट्री मिळते व्हायरल जिनोम एंटर करण्यासाठीचं. तो व्हायरल जिनोम या ठिकाणी एंटर होणार, इथे पण एंटर होणार आणि इथे पण एंटर होणार, दोन्ही ठिकाणी ती सेम प्रोसेस फॉलो केली जाते. हा व्हायरल जिनोम एंटर झाला बॅक्टेरियल सेलमध्ये, इथे सुद्धा एंटर झाला, ठीक आहे. आल्यानंतर त्याला इंजेक्शन किंवा पेनिट्रेशनची प्रोसेस म्हणतात. त्या पेनिट्रेशन नंतर काय होईल, इथे आल्यानंतर बॅक्टेरियल सेलसोबत तो इनकॉर्पोरेट होऊन मल्टिप्लाय व्हायला सुरुवात करेल, या ठिकाणी सुद्धा, या ठिकाणी सुद्धा. पण या ठिकाणी जो आला जिनोम तो रेडिओ लेवल नाही आहे, या ठिकाणी जो आलेला आहे तो रेडिओ लेवल आहे. आफ्टर पेनिट्रेशन किंवा इंजेक्शन व्हाट हॅपन, आपण त्यांना एजिटेशन किंवा सेंट्रीफ्युगेशनची प्रोसेस फॉलो केली. काय होईल, ही व्हायरस पार्टिकल जी या बॅक्टेरियल सेलला अटॅच झालेली होती ते रिलीज होतील बॅक्टेरियल सेलपासून, ते फ्री होतील, ते सुपरनॅटमध्ये जातील आणि बॅक्टेरियल सेल सेटल होतील पेलेटिक म्हणून सुपरनॅटच्या ट्यूबमध्ये. व्हायरल पार्टिकल रिमूव्ह झाला, इथे व्हायरल जिनोम बॅक्टेरियल जिनोम सोबत इनकॉर्पोरेट होत आहे, इथे सुद्धा इनकॉर्पोरेट होत आहे, बट इथे रेड कलरचा म्हणतो आपला आयडेंटिफाय व्हायला सोपं होतं. आफ्टर दॅट दे ऑब्झर्व दॅट मेजर रेडिओ ॲक्टिव्हिटी इन केस ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट, दॅट इज हिअर फॉस्फरस इज रेडिओ लेबल. रेडिओ लेबल फॉस्फरस कुठे मिळाला त्यांना, जिनोममध्ये बॅक्टेरियल सेलमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी. ही जे व्हायरल जिनोम रेडिओ लेबल आहे का, नाही, रिमूव्ह झाला, त्यामुळे व्हायरल जिनोम, सॉरी बॅक्टेरियल जिनोम रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यांना कशामध्ये मिळाली, या केसमध्ये की जिथे व्हायरल जिनोम बॅक्टेरियल सेलमध्ये इन्कॉर्पोरेट झालेला आहे, त्या ठिकाणी मल्टिप्लाय व्हायला सुरुवात केली, त्या या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हिटी या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या केसमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी कशामध्ये मिळेल त्यांना, सुपरनॅटनमध्ये. का, कारण इथे प्रोटीन कोट जो व्हायरसचा आहे तो रेडिओ लेबल होता आणि आपण तो बाय एजिटेशनवर सेंट्रीफ्युगेशनवर रिमूव्ह केला, तर सुपरनॅटनमध्ये इथे रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली आणि इथे सेल पेलेट्समध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली. म्हणजेच काय, कुठला फॅक्टर आहे की जो जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो, विच इज DNA ऑर RNA. बरोबर, आता व्हायरल जिनोम DNA असू शकतो, RNA असू शकतो, पण या ठिकाणी बॅक्टेरियल सेल जो घेतला त्याचा जेनेटिक मटेरियल DNA, तो बॅक्टेरियल सेलमध्ये मल्टिप्लाय व्हायला सुरुवात करेल. म्हणजेच या एक्सपेरिमेंटने कन्फर्म झालं किंवा DNA हा जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर थ्रू DNA, ठीक आहे. म्हणजे आपण तीन एक्सपेरिमेंट बघितले ग्रिफिथचा, त्यांनी प्रायमरी आयडिया दिली होती किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन मॉडिफाय करण्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल आहे, त्याला ट्रान्सफर प्रिन्सिपल म्हणून नाव दिलं. एव्हरी मॅकलर मॅकार्टीने एक्सपेरिमेंट परत रन केला की DNA RNAs किंवा प्रोटीएज एन्झाइम त्यांनी यूज करून करत, म्हणजे त्यावरती शिक्कामोर मोर्तब केलं, किंवा DNAs एन्झाइमची ट्रीटमेंट जर दिली तर जी ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आपण स्टॉप करू शकतो. आणि त्यावरती फायनल जो एक्सपेरिमेंट प्रूफ मिळाले ते हार्शी आणि चेचा एक्सपेरिमेंट, की ज्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल DNAs आहे आणि ते ट्रान्सफर होतो वन सेट टू